माधुरी, म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की तू माझ्याबरोबर रानात काम करशील म्हणून. खरं तर मी रानात कधी काम केलंच नाही, पण काम करते मी या दुःखापेक्षा. तुझ्याबरोबर काम करते ना, ह्यातच सुख वाटतंय बघ मला. वा, त्याच कण डोळ्यातनं पाणीच काढलंस. पप्पांना काय बोलायचं नाही सांगून ठेवती. आतर हो. बर चल माधुरे आणि दाजी निघते बर का. दाजी दाजी बिजी तसलं काय म्हणत जाऊ नको. इथं दोन चार पोराचा बाद झाल्यासारखं वाटतंय. घ्या आता होणारच की सुरके. तू तर काहीतरी बोलताच. बर मी निघाले माघारी, आमचं हे न्यायला आले तुम्हाला. का ग एवढ्या लवकर, महिनाभर थांबली असतीस. नको बाई सासूले बाराचे माहिती आहेस तुला. आणि आधीच आता सारखं मारायला जाते मारायला जाते म्हणून डुख धरून बसली. आता हातामध्ये पुन्हा आयत कोणीच नको ग. सुरके आज बी मला बिन सांगता निघाली होतीस ना. कोण समजतेस कोण स्वतःला. तू कोण समजतो स्वतःला रे. हां माझी प्रत्येक गोष्ट तुला सांगायला पाहिजे अशी काय गरज पडली वे. लगीन झालेल्या बाईच्या मागं मागं फिरायला लाज वाटत नाही तुला. सुरक्या ग काय बोलतेस तू. बरोबर आहे ना तेच बोलतीये. खर तर हे सगळं ना ह्याच्या आधीच बोललं पाहिजे होत. माझं चुकलं सांगून पण ह्याच्याशी बोलले काय. त्याला वाटलं माझं प्रेम आहे याच्यावर. अरे लगीन झालंय माझं पोर गय मला. तुझी गरज नाही मला. आणि आपला संबंध ना माझं लगीन झालं तवा संपला काल. या पुढं माझ्या घरला यायचं नाही, मला फोन करायचा नाही. माणुसकीच्या नात्यांच्याविषयी बोलले का तू. तू वेगळाच अर्थ काढलास. आता ते पण बोलणार नाही समजलं. मी घेतून आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस. सांगते कशाला काय बोललीस त्याला. आम्हाला काय माहित नाही का तुझं किती जीव आहे त्याच्यावर. ते आज काय झालंय काय नक्की. आज बोलले नसते ना तर अख्खा आयुष्य त्यांनी माझ्या आठवणीमध्ये काढलं असतं ग. आणि ह्या ना त्या मार्गानं तो मला इसरला म्हणजे झालं. त्याला कितींना सांगितलं नको अडकू माझ्यात नको गुंतू, पर ना ऐकलं. आता ह्यो शेवटचा मार्ग आहे बघ. बहादुर आहे तुला एक सांगते बघ. जीव आहे ग तो माझा. तो माझा जीव आहे. तुला जीव आहे तू. संत्या अरे सुरकी आली होती इकडं माधुरीला भेटायला. तुला भेटली का नाही. मला नाही गरज तिची. मी एकटा राहू शकतो. असं का बोलतोयस. शांत हो आधी. सारिका आयुष्यात एकदाच प्रेम केलं. तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या पोरीकडे नजर वर करून कधी बघितलं नाही. आणि ती आज मला म्हणते विसर म्हणून. प्रेम नाही म्हणली. तू शांत वाजी आणि नको जास्त विचार करू. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. कुणी कुणा वाचून मरत नसतं. ध्यानात ठेव कुणीतरी जात ना म्हणून कुणीतरी आयुष्यात येत. माझं खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. काय बी झालं तरी मी तुला कधी एकटं सोडणार नाही. तू सुरकी असतीस तर किती बरं झालं असतं. संत्या भानावर ये जरा. हे असं आयुष्य काढणार आहेस का तू. तिने केला का तुझा विचार. मग तू काय तिचा एवढा विचार करतोस. अरे पण तिच्यात आणि माझ्यात फरक आहे ना. पण सत्य स्वीकारलं पाहिजे तुला. आता ती तुझी कवाच होणार नाही. तिच्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. पण तुझ्यामुळे तिचं जगणं व्यर्थ होईल.
त्याच काय, का तिला त्रास होईल असं वागतोस तू? मला नाही माहित, पण मला काही सुचत नाही सारिका। तू आधी सांग, चल तू चल। सारिका आता मला जगावंसच वाटत नाही। काहीतरी बोलू नकोस, जीव देऊन कधी प्रश्न सुटत नाही। काय काय प्रश्न सोडवायचे नसतात, पण अनेकदा उत्तर आपल्याला वाटतात तेवढी सुद्धा अवघड नसतात रे। आपल्याला हवी असलेली उत्तर शोधली म्हणजे आयुष्याचा पेपर सुटत नाही। सगळ्याच परीक्षा पास व्हायलाच हव्यात असं काही नसतं, बरेचदा मुद्दाम नापास व्हायचं म्हणजे पुन्हा त्याच वर्गाचा आनंद घ्यायचा नवीन विद्यार्थ्यासोबत। अग पण बस मला कळलं असं बोल। माझ खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम, लगीन कर माझ्यावर सुरकी एवढं नाही पण जमल तेवढं प्रेम नक्की करेन मी। मला आता कुणाची गरज नाही, संत्या एकट्याने आयुष्य नाही काढता येत, सोबत लागतीच। एकटाच बराय मी, प्रेम करणं सोपं पण साथ देणं अवघड। मला एकदा आजमावून तर बघ। अगं मुंबईत राहिलेली, लाडात वाढलेली तू, तुला गावात रानात नाही जमायचं। तुझ्याबर कुठे बी राहील आणि काय बी करेल, मला फक्त तू पाहिजे माझ्या आयुष्यात। माझं सुरकीवर प्रेम होत माहित आहे म्हणून तर जास्त आवडलंस तू मला। अरे कोण कोणासाठी इतकं कर, किती जीव लावतोस तिला, किती करतोस तिच्यासाठी, मग तेच तू माझ्यासाठी बी करावं एवढंच वाटतं रे मला। मला नाही जमायचं। ठीक आहे मग मी पण तुझ्यासाठी तुझ्यासारखंच आयुष्यभर जुरेन, पण कधी कुणा दुसऱ्याबरोबर लग्न नाही करणार। जे तुझं झालं ना तेच माझं बी होऊ दे। संतोष तुझे झालं ते दुसऱ्या कुणाचं होऊन देणार नाही हो संत्या। संत्या कधी याची सुरकी? तर काय इतका वेळ दाजींना वाट बघायला लागली, मग काय उन्हा उन्हानं पक्का वाढलं दाजी, आधीच गोर आहे ती। सारिका मुद्दाम सांगितलेलं कळालं माणसासनी, पण ते आपल्या भल्यासाठी होत हे कळायला जरा येळ लागला। पण आता काळजी सुरके, एक सांगायचे मिठचा शेवटची भेट आहे, पण खरं सांगू
संत्यामुळे सुरकी आहे आणि सुरकीमुळे संत्या. संत्यान सुरकीचं प्रेम आजरावर झालं आणि ते यांनी केलं. आपल्या प्रेमाला आणि यांच्या प्रेमाला मनापासून सलाम. बाकी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगायची गरज नाही. फक्त एक करा, आयुष्यभर असंच प्रेम करा.